तळे त्याचे पाणी निळे निळे, पाणी निळे निळे त्याच कास वखे, पाणी निळे निळे त्याच कास वखे। शिकण्याची आणि शिकवण्याची ही जरा नवी पद्धत आहे। भाषा आपलीच आहे पण तिला फुलवण्याचं रुजवण्याचं तंत्र सापडले एका परदेशी महिलेला, मॅक्सिन बर्नसन असं तिचं नाव। परदेशी म्हणणं खरं चुकीचंच, कारण आता ती पक्की भारतीय महाराष्ट्रीयन झाली आहे। फलटणकरांची तर ती मॅक्सिन मावशीच। आपला देश आपली माणसं सोडून इथंच मावशींनी या कार्याला वाहून घेतलंय। आज मावशींचं वय 77 वर्ष आहे पण अजूनही त्यांची धावपळ थांबलेली नाही आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या हैदराबाद शाखेमध्ये त्या आजही कार्यरत आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे मावशींची ही रिक्षा। फलटणमधला सगळा त्यांचा प्रवास या रिक्षामधूनच आणि आज त्यांची शाळा बघायला त्या आपल्याला याच रिक्षामध्ये घेऊन चालल्यात। याच रस्त्यामधून फिरताना त्यांना इथल्या शिक्षणाची दुरावस्था दिसली। गोरगरीब दलित वस्त्यांमधल्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचत नाही हे कळलं आणि मग फलटणमध्ये अशा मुलांसाठी आपली शाळा सुरू केली। मॅक्सिन मावशींसोबत शाळेच्या वाटेवर असतानाच एखादा माजी विद्यार्थी मावशींची रिक्षा ओळखतो। मध्यमवर्गीय मुलांना मिळणारं शिक्षण हे त्यांची क्रिएटिव्हिटी दाबणार आहे, निव्वळ पुस्तकी आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी ही शाळा सुरू केली। पण म्हणजे ज्यावेळेस मी ठरवलं की मराठीबद्दल मराठी सोशल लिंग्विस्टिक्सचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे प्रश्न होता कुठल्या गावामध्ये, आणि पुरेसं मोठं गाव हवं होतं मी जिथे सर्व तरीची माणसं वेगवेगळी जाती वगैरे असावेत, पण जास्त मोठं नव्हतं म्हणून असे 2-3 गावांची यादी शॉर्टलिस्ट केली। आणि माझ्या प्रोफेसरनी म्हटलं की इरवाची कर्व्याने फलटणमध्ये सोशल सर्वे केलेले आहे, तिथे जर तू गेलीस तर तुझं काम जास्त सोपं होईल। आणि मिसेस कर्वेनी माझी ओळख होती, आम्ही एकत्र युगांताच्या हे भाषांतरावर काम केलं होतं, आणि सो मी त्यांना पत्र लिहिलं आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे तू इकडे ये, मी माझ्या मुलीला हे पत्र लिहिते की तुझ्या घराची व्यवस्था सुद्धा ती करू शकेल, म्हणून त्याप्रमाणे मी आले। आणि सुरुवातीला म्हणजे थीसिस करण्यापुढचं मी आले असं वाटत होतं, पण थीसिसचं काम तर थोडंसं लांबलं कारण मध्ये हे पैसे मिळवण्यासाठी अमेरिकेला जावं लागलं, हे थोडी दिवस मराठी शिकवण्यासाठी। आणि शेवटी
मला वाटलं इथेच स्ट्राईक व्हावं, इथे शाळा सुरू करावी. एकीकडे मराठी शिक्षणाचा श्रीगणेशा आणि दुसरीकडे भाषेसोबतच इथली संस्कृती सुद्धा आत्मसात करण्याची धडपड. अडचण अजिबात काय नव्हते, कारण मी पहिल्या दिवसापासून सातवारेकरांच्या घरी होते म्हणून अत्यंत संरक्षित आणि प्रेम हे घरामध्ये होते, म्हणून ॲक्च्युली कुठल्या प्रकारची अडचण नाही झाली. सुरुवातीला कदाचित म्हणजे शाकाहारी जेवण म्हणजे आवडत होतं पण समाधान वाटत नव्हतं, म्हणजे जेवण झाल्यानंतर सुद्धा काहीतरी पौष्टिक मिळालं असं वाटत नव्हतं. मॅक्सिन मावशींची ही शाळा म्हणजे आज मराठी भाषेचं एक प्रयोग केंद्रच बनली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुताई निमकर यांच्यासह बालशिक्षणातले अनेक मॉडेल त्यांनी इथं राबवलेत. भारतामध्ये अतिशय अभिनव पद्धतीनं चालणाऱ्या ज्या काही मोजक्या बालवाड्या आहेत त्यामध्ये प्रगत शिक्षण संस्थेचा समावेश आहे. बालवाडीची आमची तीन प्रमुख तत्व आहेत, एक म्हणजे स्वयंशिस्त, दुसरं म्हणजे स्वावलंबन आणि तिसरं म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य. आणि ही तीन तत्व कशासाठी हवी आहेत तर पुढे जाऊन मुलांनी स्वयं अध्ययन करावं यासाठी. तर बालवाडीतली स्वयंशिस्त म्हणजे साधारणतः नवीन वातावरणामधले नियम शिकायचे, चप्पल ओळीत काढायच्या, डब्याच्या आधी हात धुवायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इतरांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचं, तू तू मय मय नाही करायची. सगळे खेळ वेगळे वेगळे कॉर्नर्स ठेवलेले असतात, तिथे जाऊन आपण खेळायचं असतं. साधारणतः बालवाडीची आमची रचना आहे त्याच्यात अशा प्रकारचे सेंटर्स असतात की ज्या प्रत्येक सेंटरला काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी असते. मुलांनी ठरवायचं असतं की आपण कोणती ऍक्टिव्हिटी करायची, किती वेळ करायची, कुणाबरोबर करायची, या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य मुलांना असतं. त्याच्यामध्ये काय करायचं, म्हणजे खेळ जर ठेवलेला असेल तर खेळामध्ये आपण काय करायचं हे सुद्धा मुलांनी ठरवायचं. म्हणजे असे ओपन एंडेड खेळ असतात की जिथे अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असतात. याशिवाय वाचन लेखनाचा एक कोपरा असतो. तुम्ही आता म्हणाल की बालवाडीमध्ये तुम्ही वाचन लेखन शिकवता का, नाही, परंतु ही माणसाच्या मुलामध्ये एक आंतरिक उर्मी असते वाचन लेखन शिकण्याची, भाषा शिकण्याची, त्याचा आम्ही उपयोग करून घेतो. आणि मुलांना कायम वाचन लेखनाचं साहित्य उपलब्ध असतं, वाचनाच्या कोपऱ्यामध्ये अनेक पुस्तकं असतात, त्यांना वाचता येत नसतं पण शिक्षक वाचून दाखवतात आणि त्यामुळे त्यांना गोष्टी पाठवतात, त्यामुळे ती मुलं पुष्कळदा अशी पुस्तक घेऊन आपलं आपण वाचन करतायत असं दिसतं. त्यांना काही लिहायचं असेल तर ती मुलं आपल्या भाषेत लिहितात, आपल्याला समजलं नाही तर तो आपला आहे. तर उदाहरणार्थ ही एक रेसिपी लिहिलेली आहे पाणीपुरीची आणि तिथे एक गॅसची चूल काढलेली आहे, कढई आहे, पुऱ्या आहेत आणि हे लिहिलेलं आहे. हे काय लिहिलेलं आहे हे ती मुलं वाचून दाखवतात आणि त्यांनी वाचून दाखवल्यानंतर ते बाईंनी खाली लिहून काढले. मुलांना हसत खेळत शिक्षण मिळावं, त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा याकडे मॅक्सिन मावशी आणि मंजुताईंचा कल आहे. प्रगत वाचन पद्धती हे त्याचंच उदाहरण. मुलांच्या वाचनाची सुरुवात याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही. मराठीचं असं वैशिष्ट्य आहे की साऊंड लेटर रिलेशनशिप किंवा आवाज आणि अक्षराचं नातं जे आहे ते नियमित नातं आहे. अक्षराचं जे नाव आहे ते आणि अक्षराचा उच्चार हा एकच आहे. समजा जर तुम्ही म घेतलात तर म हे अक्षराचं नाव पण आहे आणि म हा त्या अक्षराचा उच्चार पण आहे. इंग्रजीमध्ये कसं होतं, एम हे अक्षराचं नाव आहे पण त्याचा उच्चार म आहे, त्यामुळे ABCD जरी तुम्ही शिकलात तरी तुम्ही वाचायला नाही लागत. त्याच्यामुळे हे जे अक्षर आणि आवाज अक्षराचा याच्यामधलं जे नातं आहे ते मुलांना लक्षात आणून द्यायचं आणि मग तिथून पुढे त्यांना लेखन वाचनाकडे न्यायचं अशी आमची मुख्यतः पद्धत आहे. आणि त्यांना अक्षरशः भाषेमध्ये न्हावून टाकायचं, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला पुस्तकं असली पाहिजेत, खूप वाचून दाखवलं पाहिजे, त्यांना गप्पा मारायला वर्गामध्ये परवानगी असते, त्यांना कुठे कुठे फिरायला घेऊन जातो आम्ही, त्या फिरून परत आल्यानंतर त्याच्याविषयी गप्पा मारतो. त्यामुळे थोडक्यात खूप
तोंडी भाषेचा वापर अधिक करायचा आणि मग लेखनाकडे जे आपण जे आपल्याला वाचता येईल अशा लेखनाकडे जायचं. पण तसंच लिखाण तर त्यांचं आधीपासून चालू. शाळेचं वेगळेपण इथल्या प्रत्येक वर्गावर्गात दिसतं. उदाहरणच घ्यायचं झालं तर हा संगीताचा तास. एवढ्याशा मुलांसाठी इथं हर प्रकारची वाद्य उपलब्ध आहेत. यामध्ये मुलं पहिली ते दहावीचे मुलं एक थीम निवडतात की कुठला विषय घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एकमत झाल्यावर मग मुलं प्रत्यक्ष कामाला लागतात आणि त्याच्यामध्ये मुलांची क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्यांना अनुभव मिळावे आणि ह्याचा पुढच्या आयुष्याला त्यांना खूप उपयोग होतो. मॅक्सिम मौशींची ही शाळा काळाच्या कितीतरी पुढे आहे. सरकार आणि शिक्षण तज्ज्ञ आज ज्या गोष्टी शाळांमध्ये राबू पाहतायत त्या या शाळेमध्ये फार आधीपासूनच सुरू आहेत. राईट टू एज्युकेशनसाठी सरकारनं नुकताच कायदा केला. मार्काऐवजी ग्रेडची पद्धतही आता सुरू झाली. मॅक्सिम मौशींच्या शाळेत हे सगळं फार आधीपासूनच सुरू आहे. शाळेची सुरुवात म्हणजे साधारणतः मी बालवाडीला इथं आलो. आता एक 2-4 वर्षाचं अंतर असून सुद्धा बालवाडीला आलो कारण मला शिकणार नाही असं घरच्यांनी गृहीत धरलं होतं आणि म्हणून दवाखान्यात दाखवायला डॉक्टर मंजिरी नेमकरांकडे घेऊन गेले आणि त्यांना म्हटले की हा मुलगा मतिमंद वाटतं तर तुमच्या मतिमंद मुलांच्या शाळेत टाकाल का. त्यांनी जरा चेक केलं आणि सांगितलं की हा मतिमंद नाही आहे, आम्ही नव्यानं सुरू केलेल्या शाळेमध्ये याला घाला. आणि मग मी कमला नेमकर बालभवनमध्ये आलो. बालवाडी ते 10वीपर्यंत सगळं शिक्षण हे शाळेनं मॅक्सिम मौशींनं मंजुतेंनं माझं केलं. त्यानंतर पार्ट टाईम करत आजपर्यंत म्हणजे जशी शाळेला 25 वर्ष पूर्ण झाली तशी माझ्याही शाळेतल्या प्रवासाला 25 वर्ष पूर्ण झाली. त्याचं वेगळंपण असं की त्याच्यामध्ये मुलांना लिहिण्यासाठी कोणी फोर्स नाही करत किंवा मुलांनी जे लिहिलं आहे त्याच्यावरती शिक्षक त्याच्यावरती रिवाईज ते काही करत नाही. जसं मुलांनी लिहिलं आहे तसं ते छापलं जातं. त्यामुळे मुलांचं जे इनोसन्स असतं किंवा त्यांच्या जे मनात जे भावना आहेत त्यात आहे तशा त्याच्यावरती उमटलेल्या असतात. इंग्रजी शाळा सुरू करून मुलांना ज्ञानाचे डोस पाजणं मौशींना मंजूर नव्हतं. मुलांच्या विकासासाठी त्यांना मातृभाषेतच दर्जेदार शिक्षण मिळायला हवं हा त्यांचा हट्ट. मातृभाषेतून मुलांनी शिकावी सुरुवातीपासून माझा आग्रह आहे आणि अजूनही आहे. म्हणून आत्ता मला अत्यंत वाईट वाटतं की सेमी इंग्लिश आता पहिलीपासून सुरू झालेले महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये. म्हणून नादद मराठी आणि नादद इंग्रजी अशी परिस्थिती होत चालली आहे आणि अत्यंत वाईट आहे. ही प्रचंड मोठी चूक आहे आणि पश्चाताप करण्याची वेळ येणारच आहे पण किती वर्ष लागेल मला माहीत नाही आहे. मॅक्सिम मौशींचं मराठी किती उत्तम आहे हे तर तुम्ही ऐकतायच. पण त्यांनी मराठी भाषेत अनेक लिखाणही केलंय. मराठी भाषा कशी शिकवावी याबद्दल त्यांची 10 पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. सुरुवातीला मराठी शिकतानाचा धमाल अनुभव त्यांनी एका पुस्तकात लिहिला देखील आहे.
इकडे यायच्या अगोदर मला भारताबद्दल फारसं काही माहीत नव्हतं, पण हा देश शांतताप्रेमी व अहिंसावादी आहे अशी माझी ठाम समजूत होती. माझा मराठीचा अभ्यास सुरू झाला तेव्हा मात्र काहीसा वेगळा अनुभव आला. अगदी पहिल्याच दिवशी माझे मराठीचे शिक्षक म्हणाले, मी सातारा जिल्ह्यातला आहे, आमच्या जिल्ह्याचे लोक मारामारीसाठी प्रसिद्ध आहेत. मी तुला मारीन याला मराठीत अनेक वाक्प्रचार आहेत. मी तुला तुडवीन, मी तुझं नरड दाबीन, तुझ्या नरड्यावर पाय ठेवीन, इत्यादी इत्यादी. सुरुवातीला मला वाटले की हा भांडखोरपणा फक्त सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. हळूहळू मात्र माझ्या लक्षात यायला लागले की ही वृत्ती मराठी भाषेतच भिनलेली आहे. बाळबोध लिपी बरोबर हिंसेचं बाळकडू पाजलं जातं. अक्षरांचे पाय मोडणे, पोट फोडणे व पुढे तर धचा मा करून काय झाले हे इतिहासाच्या वर्गात शिकवले जाते. ही राकट, दांडगट, शरीरशास्त्र आणि तर्कशास्त्र न जुमानणारी भाषा परकीय माणसानं शिकायची कशी? कधी कधी या विचारानं मी वैतागून जाते. मग ही भाषा थोडी का होईना माझ्यावर कृपा करून मला यायला लागली आहे या सुखद विचारानं जीव भांड्यात पडतो. माणदेशातल्या मातीचं अस्सल चित्र शब्दरूप करणाऱ्या व्यंकटेश माडगुळकरांनीही या शाळेला भेट दिली होती. आपल्या इतक्या जवळचा हा अभिनव शैक्षणिक प्रयोग पाहिला ते आवर्जून आले होते. माडगुळकर अत्यंत हे छान होते, म्हणजे मुलांच्या मध्ये अगदी आपुलकीने हे मिसळून गेले. खूप छान सांगितलं. आणि त्यावेळेस आमचं हे नेचर क्लब खूप जोरात चालू होतं. मंजुठ्यांनी ते सुरू केलं होतं आणि इतर काही विद्यार्थ्यांनी सुद्धा हे त्याच्यामध्ये भाग घेतला. सो आणि माडगुळकरांना सुद्धा त्याच्यामध्ये खूप रस होता. म्हणजे जंगल, त्यांचं एक कादंबरीचं नाव मला आठवत नाही, ते माकडांच्या बद्दल होतं मला होतं ना, आठवत नाही, पण म्हणूनच खूप म्हणजे जवळ एक वाटलं. आणि अर्थात माडगुळकर मान तालुक्यामध्ये काम करीत होते आणि मान तालुका अगदी जवळच आहे. सो म्हणजे आपलाच माणूस आहे असं वाटत होतं. शाळेच्या रूपानं मॅक्सिन मावशी महाराष्ट्राशी, मराठी संस्कृतीशी किती जोडल्या गेल्यात हे दिसतं. त्यांच्या घरी आल्यावर तर त्यांचं मराठी पण आणखीनच घट्ट असल्याचं जाणवतं. मॅक्सिन मावशींच्या घरामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जातं ते या पाट्यांकडे. गोड बोला मराठीत आणि खाली शिव्याही द्या पण मराठीत असं लिहिलेलं आहे. गेली 45 वर्ष मॅक्सिन मावशी इथं राहत आहेत. आपला देश त्यांनी सोडलेला आहे. आपल्या नातेवाईकांचे, आईवडिलांचे फोटो कोलाजच्या रूपानं त्यांनी अशा या भिंतीवरती टांगलेले आहेत. पण ही सगळी संस्कृती त्यांनी तिथेच ठेवलेली आहे, ती फक्त आठवणींच्या रूपानं आहे. बाकी सगळं या मातीतलं त्यांनी स्वीकारलेलं आहे. घरामध्ये पुस्तकंही अगदी ज्ञानेश्वर तुकारामांच्या पासून ते अगदी अलीकडच्या सर्व कादंबऱ्यांपासूनची पुस्तकं या लायब्ररीमध्ये आहेत. मावशींच्या घरातली बैठक पक्की भारतीय आहे. मराठी साहित्यातही त्या मनापासून रमतात. सीना पेंडसे त्यांचे आवडते लेखक. लक्ष्मीबाईंचं स्मृतिचित्र वाचून त्या भारावल्या होत्या. अगदी सुरुवातीला अर्थात थोडी लहान मुलांची कविता वगैरे, पण अगदी सिरियसली कदाचित स्मृतिचित्र याचा संक्षिप्त आवृत्ती वाचायला लागले. लक्ष्मीबाई टिळकांची ते मला फारच आवडतं, म्हणजे अप्रतिमच आहे अजून मला वाटतं. आपल्या विद्यार्थ्यांच्या कविता त्यांना आजही तोंडपाठ आहेत. घराबाहेर फिरताना अगदी सहजतेनं त्यांनी या कविता आम्हाला ऐकवल्या. त्यावेळी 4th मध्ये असताना ती मुलं चोकमेळाचं अभंग त्यांनी वाचलं होतं, म्हणजे उसा डोंग परी रसन आहे डोंग खा बोलला असे वगैरे समजा. त्याच्यावरनं प्रकाशनी म्हटलं, शाळा डोंग परी शिक्षण आहे डोंग का बोललासी वळल्या सोंग, आई डोंग परी प्रेम नाही डोंग का बोललासी वळल्या सोंग, प्रकाश डोंग. आणि खरोखरच त्यावेळेस त्याचं डोकं खूप मोठं होतं आणि अंग लहान. प्रकाश डोंग परी गुण नाही डोंग का बोललासी वळल्या सोंग. त्यांच्या रिक्षाबद्दलही अनेकांना कुतूहल आहे. खरं तर ती त्यांना भेट स्वरूपात मिळाली, पण एकूण वापराच्या दृष्टीनं फारच सोयीस्कर. शाळेत न येताना कुठं भाजी घ्यायची असेल, सोबत मुलांना घेऊन जायचं असेल, तर रिक्षाच सगळ्यात उत्तम पर्याय.
मिसेस उषा मोडक नावाच्या बाईंना आम्ही बोलावलं होतं आणि त्यांच्या फाउंडेशनकडनं काहीतरी आर्थिक मदत हवी होती शाळेसाठी. आणि उषा त्यांनी म्हटलं की तुमच्या कामासाठी इतर संस्था तुम्हाला हे मदत देतील, पण मला वाटतं की तुमच्या प्रवासासाठी काहीतरी सोय हवी आहे आणि मी तुम्हाला एक ऑटो रिक्षा द्यायला तयार आहे. मी म्हटलं की मी रिक्षा कधी चालवली नाही. त्यांनी म्हटलं तुम्ही शिकू शकाल म्हणून त्यांनी रिक्षा दिली आणि मी आणि घरचं गाडी आम्ही दोघेजण शिकलो आणि ज्या रिक्षावाल्यांनी आम्हाला शिकवलं ते अतिशय चांगले होते आणि व्यवस्थित शिक्षण मिळालं आणि मला ते भयंकर आवडलं. म्हणजे मॅक्सिन भारतामध्ये आल्या तेव्हा त्या अवघ्या 26 वर्षांच्या होत्या. इतक्या कमी वयात देश सोडण्याचा निर्णय किती अवघड असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण हा आधारवड आता इथल्याच मातीत रुजलाय, त्यामुळेच मराठीपासून तुटणारी पिढी पाहिल्यावर त्या अस्वस्थ होतात. खूप वर्ष त्या इंग्लिश सुद्धा हे नीट येणार नाही, कधी कदाचित कधी पूर्ण येणार नाही काही मुलांना. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये अगोदर शिक्षित माणसं आहेत ती मुलं कसं तरी शिकतील इंग्लिश, पण ते बाकीच्या मुलांना हे इंग्लिश व्यवस्थित येणार नाही आणि मराठीपासून सुद्धा हे लांब गेलेले असतील. म्हणून आपली सांस्कृतिक मुळं संपूर्ण तुटणार आहेत असं मला वाटतं. आम्ही काही पाहिलेलं आहे जिस्मती सुद्धा की इवन अस्खलित इंग्रजी बोलणारी मुलं पण या देशाबद्दल काही अजिबात काही माहीत नाही आहे. आणि काही मुलं असे आहेत की दोन्ही भाषा येत नाहीत आणि कुठली भाषेमध्ये नीट लेखन करू शकत नाही, वाचनसुद्धा करू शकत नाही. ही अत्यंत विचित्र परिस्थिती आहे. शिक्षणाच्या प्रसाराबद्दल मॅक्सिन मौशींची तळमळ थक्क करणारी आहे. इंग्रजी शिक्षणाचं फॅड असलेलं सध्याच्या काळामध्ये मराठीला नवसंजीवनी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मराठीबद्दल गळे काढणारे, मतांसाठी तिचा अभिमान दाखवणारे अनेक आहेत, पण काम करायचंच असेल तर देशाच्या भाषेच्या सीमा ओलांडून किती एकरूप होता येतं हे मॅक्सिन मौशींना आपल्याला दाखवून दिलं. मॅक्सिन मौशींचा हा देशीवाद कुठल्याही अहंकारातून अस्मितेतून आलेला नाही, त्याला वैश्विक भान आहे. आपल्या परीनं तो त्यांनी शाळेत यशस्वीपणे रुजवला आहे. शाळेतून बाहेर पडताना त्याचीच एक झलक पाहायला मिळाली, मावशींच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्याचं हे गाणं. एक तारे संगे एक रूप झालो आम्ही विठ्ठलाच्या भजनासी आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनासी आलो. मॅक्सिन मावशींचा विठ्ठल वेगळा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात तो त्यांना भेटला असं म्हणूयात, पण देश आणि भाषेच्या सीमा ओलांडणारी त्यांची कार्यातली एकरूपता मात्र त्या एकतारीसारखीच आहे. मोह माया